नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांच्या मनोऱ्यासाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास मान्यता देण्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाचे प्रदेश भाजपने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यास न्याय मोबदला मिळून शेतकरी अधिक सक्षम होईलच, शिवाय वीज पुरवठ्याचे जाळे देखील मजबूत होईल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारच्या या निर्णयामुळे पारेषण कंपन्याचे रखडलेले विविध प्रकल्प मार्गी लागून मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज निर्मितीस मदत होईल असे सांगितले. पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत सर्वेक्षण 2.0 मोहिमेअंतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याकरिता स्वच्छता का उपहार हा कार्यक्रम 16 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता के दो रंग, हरा गीला सुखा नीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाचे महत्त्व पटवून सांगण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन करण्याकरिता घनकचरा आणि आरोग्य विभागाची बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीत या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी महापालिका क्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक, विविध NGO, बचत गटांच्या महिला, विविध सोसायट्यांमधील प्रतिनिधी यांच्याही कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तळवली गावाजवळील बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी CSR उपक्रमाअंतर्गत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा चौक आणि सारंग येथे गुरुवारी संपन्न झाले. या शिबिरात डॉक्टर आनंद शाह आणि त्यांच्या पथकाने शाळेतील एकूण 189 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून प्रत्येक विद्यार्थ्यांना ब्रश आणि टूथपेस्ट दिली. या कॅम्पचे आयोजन बिर्ला कार्बन कंपनीचे समाज विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांनी केले होते. रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करायचे आहे. आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून 2022-2023 करिता प्राप्त झालेला विकास निधी संबंधित यंत्रणांनी विहित कालावधीत खर्च करावा असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. अलिबाग येथे जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. या बैठकीला खासदार श्रीरंग बाळणे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, रवींद्र पाटील, महेश वालदी, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊया, यासाठी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे राहणार आहे असे मत व्यक्त केले. इनरव्हिल क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने नवोद्योजकांचा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला आहे. उद्योग व्यवसायात समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या नवउद्योजकांचा सत्कार नवउद्योजकांच्या पाऊल खुणा या कार्यक्रमाअंतर्गत पुरस्कार देऊन केला जाणार आहे. हा सोहळा आज रात्री 8 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून या कार्यक्रमासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण LB पाटील, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमॅन मुक्ती पानसे उपस्थित राहणार आहेत. या समारंभात 25 अधिक नवउद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच विशेष लक्षवेधी सत्कारही केले जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासमोर आम्ही हलणार नाही आणि एकही पदाधिकारी कुठे गेला नाहीये आणि जाणार नाही अशा वल्गना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी पक्षप्रमुखांच्या समक्ष केल्या. मात्र काही तासातच त्यांना धक्का मिळाला आहे.
उल्वा शहराचे शहर प्रमुख मनोज खरत यांच्यासह महिला शहर प्रमुख शाखा प्रमुख यांनी युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनोज खरत आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशावेळी उरण विधानसभा उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब उपस्थित होते. जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉल ओळखला जातो. फुटबॉल खेळाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिफा वर्ल्ड कप. यावर्षी भारतात 17 वर्षाखालील फिफा वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत देशातील नवी मुंबई, मडगाव आणि भुवनेश्वर येथे होत असून या स्पर्धेत 16 देश सहभागी झाले आहेत. प्रत्येक दिवशी 2 याप्रमाणे 5 दिवसांमध्ये 10 फुटबॉल सामन्यांचे नियोजन नवी मुंबईमध्ये करण्यात आले आहे. हे सामने पनवेल महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांनाही पाहता यावेत यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामन्यांचे पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा लाभ घेत हा सामन्यांचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. पनवेल महापालिकेचे शिक्षण विभाग प्रमुख बाबासाहेब चिमणे यांच्या नियोजनाखाली यापुढील सामनेही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधी पाहता गावी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक 21 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच त्यांनी मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.